ವಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ಗೆ ಈಗ 20ನೇ ವರ್ಷದ ಸಂಭ್ರಮ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನದ ನಿಮಿತ್ತ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 6 ಮಾರ್ಚ್ 2022 ಸಂಕೇಶ್ವರ್ ಪಟ್ಟಣದ ಶಂಕರಲಿಂಗ ಸಮುದಾಯ ಭವನದಲ್ಲಿ ಪುರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಶ್ರೀಮತಿ ಸೀಮಾ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಹತನೂರೆ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂ ಸಿಂಧು ಮಹಿಳಾ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ ವಿವಿಧ ಸ್ಪರ್ಧೆಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಶ್ರೀಮತಿ ಅರುಣಾ ಕುಲಕರ್ಣಿ ಮಾಧ್ಯಮಗಳೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡುತ್ತಾ, ಕಳೆದ ವರ್ಷ ಸ್ವಯಂ ಸಿಂಧು ಆಯೋಜಿಸಿದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮಹಿಳೆಯರಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ಬೆಂಬಲ ಸಿಕ್ಕಿರುವುದರಿಂದ ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಿವಿಧ ಸ್ಪರ್ಧೆಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಕಾರಣ, ರವಿವಾರ ದಿನ ನಡೆಯುವ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಭಾಗವಹಿಸಿ ತಮ್ಮ ಪ್ರತಿಭೆಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಬೇಕು ಎಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ಮಿರ್ಜಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ವೇತಾ ಮುರುಗುಡೆ, ಪುರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಶ್ರೀಮತಿ ಸೀಮಾ ಹತನೂರಿ, ಶ್ರೀಮತಿ ಮಂಜುಳಾ ಹತನೂರಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. साठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन मुख्यत्वे करून करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे ह्याच्यातल्या ह्या कार्यक्रमामध्ये विविध गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत. स्त्रियांसाठी काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. उदाहरणार्थ केक तयार करण्याची स्पर्धा आहे, त्याच्यानंतर मेहंदी स्पर्धा आहे, केशभूषा किंवा केशरचना स्पर्धा आयोजित केलेली आहे स्त्रियांमध्ये कलागुणांना वाव देण्यासाठी. त्यानंतर मागच्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी स्त्रियांनी चालवलेले असे स्टॉल्स इथे असणार आहेत. साधारण 50 स्टॉल्स आहेत आणि त्यामध्ये खाद्यपदार्थ, त्यानंतर साड्या, ड्रेसेस, ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी आणि काही इतरही स्टॉल्स, असे विविध स्टॉल्स ह्या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. कार्यक्रमामधली जी मुख्य सभा आहे ती साधारण 3 वाजता सुरू होईल. त्या कार्यक्रम त्या सभेसाठी विशेष अतिथी म्हणून श्रीमती शीला कट्टी आणि श्रीमती जयश्री कट्टी यांना बोलवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे बेळगावच्या प्रख्यात लेखिका श्रीमती माधुरी शानबाग यांची उपस्थितीसुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि त्यांचं व्याख्यान या निमित्तानं आयोजित करण्यात आलेलं आहे मुख्य सभेमध्ये.